आता आपल्याकडे एक मोठी बातमी येते, ती म्हणजे भारतीय परराष्ट्र मंत्रालय अनिवासी भारतीयांना वाचवणार का असा प्रश्न त्यांना आता उपस्थित होतो आहे, कारण कॅरेबियन बेटांवरील भारतीयांचा जीव आता धोक्यात आहे. कॅरेबियन बेटांवरील भारतीयांचा जीव सध्या धोक्यात आहे. तिथे एका वादळाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे भारतीयांचा जीव वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करणार असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. अमेरिकन सरकारने अमेरिकन नागरिकांना एअरलिफ्ट केलं आहे, त्यामुळे तिथल्या अनिवासी भारतीयांचं आता काय होणार असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कॅरेबियन बेटावर वादळांनी धुमाकूळ घातला आहे, त्यामुळे तिथल्या हजारो इमारती सुद्धा जमीनदोस्त झाला आहे, तर अनेकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. त्यामुळे या वादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे, त्यामुळे तिथल्या भारतीयांना आता कोण वाचवणार असा प्रश्न उपस्थित आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय यासाठी पुढाकार घेणार काय बघणं महत्वाचं आहे, कारण अमेरिकेने तिथल्या अमेरिकन नागरिकांना एअरलिफ्ट केलं आहे, त्यामुळे भारताकडून सुद्धा अशा कुठल्या पद्धतीची पावलं उचलली जातात का हे बघावं लागणार आहे. बद्दल आणखी माहिती घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत सर हे स्वतः फोनलाईन वरून आपल्यासोबत आहे. सर, आपण बघतोय कॅरेबियन बेटांवर जो वादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे, त्यामुळे अनिवासी भारतीयांचे देखील हाल होत आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालय या संदर्भात कुठली पावलं उचलण्याची शक्यता आहे का? मला असं वाटतं की जी परिस्थिती आता या कॅरेबियन बेटांमध्ये, विशेष आपण वेस्ट इंडियन बेट म्हणतो या बेटांवर आहे, त्यामुळे भारतीय परराष्ट्र खात्याने नक्कीच आपलं हस्तक्षेप करून इकडच्यांना, तिकडचे भारतीय वंशाचे लोक आहेत, मी त्यांना अनिवासी भारतीय म्हणणार नाही कारण अनिवासी भारतीय नाहीये, ते गेल्या जसं 7-8 पिढ्या हे तिकडे राहणारे असे मूळ भारतीय वंशाचे नागरिक आहेत, आणि त्यांना वाचवण्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. जसं एकीकडे आपण केनियामध्ये केलं होतं की युगांडामधून भारतीयांना आणण्यासाठी, तशाच तऱ्हेचे प्रयत्न आता इथे करण्याचं गरजेचं आहे. याचं कारण असं, जरी हे मूळ भारतीय वंशाचे लाग आहेत, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व जरी नसतं किंवा ज्याला PIO म्हणतात तसे जरी ते नसते, तरी सुद्धा ही सगळी मंडळी ही अजूनही भारतीय हिंदूचे देव, आपले सण, आपले बाकी सगळे रिवाज हे अत्यंत कसोशीने पाळत आहेत. ही माणसं जिकडून गेली, ही 18व्या आणि 19व्या शतकामध्ये ही माणसं बिहार आणि आता झारखंड, राजस्थान, कर्नाटका इकडच्या भागांमधून ही माणसं गेली होती. चहाच्या मळ्यांमध्ये जे काम करायला गेली, ही माणसं तिकडे उसाच्या शेतीवर काम करायला गेली आणि ती मंडळी तिकडे स्थायिक झाली. हे जरी खरं असलं तरी सुद्धा त्यांचा वंश भारतीय आहे हे आपण विसरता कामाने, हे आपले मूळ भारतीय आहेत हे विचारता कमी, त्यामुळे आपण भारताने त्यांना मदत करणं, अत्यंत ताकदीने मदत करणं हे अत्यंत गरजेचे, कारण आता तिकडे जसं अमेरिकन सरकारने वेळीच तिकडच्या गोऱ्या आणि काळ्या अमेरिकन लोकांना तिकडून हलवलं, तसंच भारतीयांनी काही करायला पाहिजे. याचं कारण असं की आता तिकडे सुमारी जे प्रकार सुरू होते कॅरेबियन बेटाची आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अनेक 15-16 बेटांचा हा समूह आहे, या त्याच्यामध्ये आता तिकडच्या ज्या मूळच्या टोळ्या आहेत, टोळ्या आता तिथे लूटमार करायला सुरुवात करतील, तशी सुरुवात झालेली असेल, अशावेळी वित्ताची हानी तर होतेच व त्याचबरोबर जीवितहानी सुद्धा होईल. अगदी खरं आहे सर, कारण कॅरेबियन बेटांवर इरमा वादळानं अक्षरशः थैमान घातलेलं आपण दृश्यांमध्ये तर पाहतोच आहे, आणि लाखो लोक या वादळात अडकले सुद्धा आहेत, आणि अडकलेल्याच पैकी एका व्यक्तीनं आवाज रेकॉर्ड करून सरकारकडे चक्क मदतीची मागणी देखील केली. आपण ही ऑडिओ क्लिप नेमकी आहे का ती आपण एकदा ऐकूया.
Listen, guys, my name is Umesh. I really appreciate your help, guys. I know you all are very much concerned about us in St. Martin. I need to pass on a message to you guys. It's very important. It's very, very important. Please, whoever has an access to internet and access to Indian Embassy, American Embassy, whoever it is, please pass the word around. We in St. Martin, we all of us, not just business people, the entire community, we are in the state of emergency. The government has given up right now. The Dutch Marines have taken over, but the Dutch Marines are not enough people. The local public here, the locals have started looting all the stores. They're going home to home and looting all the stores. There are some people on the French side have looted the customs office building where they've caught hold, they've looted, they've taken away all the firearms from them. They are planning to go home to home. आता पुन्हा एकदा आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत सर, आपण त्यांच्याकडे जाऊया. सर, आपण बघतोय की अमेरिकन नागरिक सुद्धा या बेटावर मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. भारतीय तर आहेच आणि भारतीय नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून मदतीची विनंती देखील करत आहेत, पण अमेरिकन सरकार काहीसं पीछे हटताना बघायला मिळते. अमेरिकन सरकार सुद्धा तिथल्या नागरिकांना हवी तशी मदत देत नाही असा आरोप तिथल्या भारतीयांनी केलाय. अमेरिकन सरकार काय करते हा प्रश्न अमेरिकन सरकारचा आहे आणि अमेरिकन सरकारची नक्की भारतीयांना वाचवण्याची हे त्यांची काही कुठली कायदेशीर त्यांची गरज नाही आहे. परंतु भारतीय सरकार आहे, भारतीय विदेश मंत्रालय यांची मात्र नैतिक गरज आहे. अगदी खरं आहे सर, पण अमेरिका भौगोलिक दृष्ट्या मदत योग्य ठिकाणी तिथे करू शकतं आणि अमेरिकेसाठी ते सोपं आहे भारतापेक्षा, त्यामुळे अशा कुठल्या पातळीवर चर्चा होऊन अमेरिकेच्या माध्यमातून ही मदत आपण पोहोचू शकतो का? अगदी बरोबर आहे. हे अमेरिकेची राजनैतिक लेवलला परराष्ट्र व्यवहार याच्यावर पातळीवर करून हे करता शक्य आहे. कारण दक्षिण अमेरिकेतली जी काही ह्युस्टन वगैरे शहरं आहेत तिथपासून, म्हणजे मेक्सिको जो आहे तिथपासून हे ही आयलंड बेटं खूप जवळ आहे, त्यामुळे तिथून मदत पुरवणं हे अतिशय सोयीचं आहे. परंतु ते जर होत नसेल अमेरिका बरोबर माझ्या चर्चा करण्यामध्ये वेळ घालवण्याच्या आजूबाजूचे अन्य देश आहेत, त्याच्यामध्ये पेरू सारखा देश आहे किंवा ब्राझील आहे, मेक्सिको आहे, या देशांमधून जर का आपण काही तातडीने प्रयत्न केले भारतीय दूतावासाने तर मग कधी त्यांच्याकडून आपल्याला मदत मिळू शकेल. आजच्या पिढीला आपल्याला कोण मदत करते हे महत्वाचं नाही, तर भारतीयांना तिकडे मूळ भारतीय जे आहेत त्यांना तातडीने मदत मिळून हलवण्याची व्यवस्था झाली पाहिजे. ही सगळ्यात प्राथमिकता आहे. आणखी प्राथमिकता धरून आपल्या विदेश मंत्रालयाने काम करायला पाहिजे. या बाबतीमध्ये सुषमाजी या खूप विदेश मंत्री सुषमा स्वराज या खूप सतर्क आहेत, कल्पक सुद्धा आहेत आणि या दृष्टीने काही पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं. अगदी खरं आहे, आपल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अत्यंत सजग आहे आणि तितक्याच संवेदनशील सुद्धा आहे आणि त्यांच्या संवेदनशीलतेचं आणि सजगतेचं दर्शन या प्रश्नाच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. काय बघावं लागेल, पण अजून तरी कॅरेबियन बेटांवर जे नागरिक फसले आहे भारतीय नागरिक, त्यांच्यापर्यंत भारताची कुठलीही मदत पोहोचलेली नाही आहे. धन्यवाद सर, तुम्ही सगळी महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल.